आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बदलत्या जीवन शैलीमुळे विजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे विजेवरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंग संदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी आणि वीज चोरीला कायमचा आळा घालण्यासाठी सरकारने नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचे ठरविले आहे आता संपूर्ण राज्यभरात नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसण्यात येणार आहेत या नवीन मीटर मध्ये मोबाईल सिम कार्ड प्रमाणे एक चिप असणार असल्याचे सांगण्यात येत आहे याच माध्यमातून ग्राहकांनी किती वीज वापरली याची माहिती क्लिक द्वारे मोबाईल वर कळणार आहे हे रिचार्ज स्मार्ट प्रिपेड मीटर मोबाईल फोन डिश टीव्ही केबल प्रमाणे काम करतील जसे की रिचार्ज संपताच मोबाईलची सेवा आपोआप बंद होते किंवा डिश टीव्ही ची सेवा खंडित केली जाते त्याचप्रमाणे या नवीन मीटरचे रिचार्ज संपताच लाईट बंद होईल म्हणजे वीज पुरवठा आपोआपच खंडित होईल राज्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे वीज बिलांच्या आकारणीबाबत ग्राहकांच्या मनात अनेक शंका कुशंका असतात मीटर रिडिंग एजन्सीकडून मीटर चा नोंदी अचूक न घेणे छापील वीज बिले वेळेत न मिळणे किंवा वीज बिल वेळेवर आलेच तर त्यात अव्वाच्या सव्वा बिल येणे अशा अनेक तक्रारी ग्राहकांच्या असतात कोरोना लॉकडाऊनच्या काळात तर अशा जास्तीच्या बिलांनी सर्वसामान्य जनतेला चांगलाच घाम फोडला होता मात्र आता या सर्व कटकटी पासून सुटका होणार आहे राज्यभरातील महावितरणच्या दोन कोटी एक्केचाळीस लाख ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलण्यात येणार असून येत्या काही दिवसामध्ये त्या ऐवजी नवीन स्मार्ट प्री पेड मीटर बसवले जाणार आहेत नागपूर चंद्रपूर गोंदिया येथे नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे म्हणजे अखेरच्या टप्प्यात आलेली आहे येथे तर दिवाळी हे नवीन स्मार्ट मीटर बसविले जाण्याची शक्यता आहे हे नवीन स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाईल फोन प्रमाणे लाईट साठी म्हणजे विजेसाठी आधी पैसे भरून नंतर वीज वापरतील त्यामुळे विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना स्वतः निश्चित करता येईल आणि आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळत राहील ग्राहकांनो लक्ष द्या महत्वाचे म्हणजे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना मध्ये म्हणजे मोफत मिळणार आहे या मीटरचा खर्च के केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या ग्राहकांनी विजेसाठी भरलेले पैसे रात्री बेरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तर वीज पुरवठा सुरूच राहील म्हणजेच लाईट बंद होणार नाही संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे भरून वीज पुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे कापले जातील म्हणजेच वजा केले जातील अशी सुविधा या नवीन स्मार्ट मीटर मध्ये असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र